2012 मध्ये भारत आणि नेदरलँड्समध्ये भाजीपाला उत्पादनविषयी करार करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात 2 ठिकाणी कृषी केंद्र उभारली गेली. त्यामध्ये तळेगाव केंद्र आणि बारामती गाव केंद्र बारामती इथल्या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार, अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट, सुप्रिया सुळे, परदेशी पाहुणे ही उपस्थित होते. देशाचे कृषी मंत्री शरद पवार असताना खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला चालना मिळाली आणि शेती क्षेत्रात बदल दिसू लागले. 2012 मध्ये भारत आणि नेदरलँड यांच्यात भाजीपाला उत्पादन करार करण्यात आला होता. त्यानुसार बारामती विज्ञान केंद्र येथील सेंटरचं उद्घाटन नेदरलँडचे कृषी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी अनेक खासदार, मंत्री व परदेशी पाहुणे तसेच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, शेती क्षेत्रात बदल करायचा असेल तर तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. आज कृषी विज्ञान केंद्र येथे तंत्रज्ञान वापरून भाजीपाल्याचं भरघोस उत्पादन घेतले जाते. राज्यातील संबंध शेतकरी ज्यांना भाजीपाला उत्पादनात रस आहे त्यांच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती एक मार्गदर्शन केंद्र बनेल. आणि आज ते सेंटर उभं राहिले. मला आनंद आहे की फुलकरांच्या उपस्थितीमध्ये आणि नेदरलँडच्या मंत्र्यांच्या हस्ते या केंद्राचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. हे केंद्र भाजीपाला फळे या संबंधीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करेल. बी बियाणं नवीन जाती दाखवतील. जे काही जगात या क्षेत्रामध्ये बदल आहेत ते बदल आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल. आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्याच नव्हे ज्याला भाजीपाल्यामध्ये रस आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी एक मार्गदर्शक केंद्र बनवा. आपल्याला इथंच थांबायचं नाही. जगामध्ये नेदरलँड हा देश भाजीपाला फुलं आणि डेअरी प्रॉडक्ट याच्यामध्ये अतिशय मान्यता असलेला देश आहे. आज आपण भाजीपाला आणि फुलाच्या बाबतीत त्यांच्याशी करार करतोय किंवा केला आहे. यानंतर आपल्याला फुलं जायचंय ते दुधाच्या क्षेत्रामध्ये. प्रतिनिधी सूरज कांबळे, ब्युरो रिपोर्ट, पुणे.